वीडियो पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा जेलमधील मुक्काम वाढलेला आहे। सीबीआयने जामीन स्थगितीचा कालावधी वाढवण्याची मागणी केली होती, ती मागणी आता हायकोर्टाने मान्य केलेली आहे। सीबीआयने हायकोर्टाला विनंती करत एक मागणी केली होती आणि हायकोर्टाने ती मान्य केलेली आहे। न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी सीबीआयची ही विनंती स्वीकारली आहे, त्यामुळे अनिल देशमुख यांना 12 डिसेंबरला हायकोर्टाने जामीन मंजूर केला होता। मात्र सीबीआयच्या या विनंतीनुसार अंमलबजावणीसाठी 10 दिवसांची स्थगिती दिली होती। सुप्रीम कोर्टात अपील दाखल करण्यासाठी सीबीआयने परत वाढीव मुदत मागितली होती, ती हायकोर्टाने मान्य केलेली आहे। अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्या बरोबर थेट आहेत। निवृत्ती, त्यामुळे आता अनिल देशमुखांचा मुक्काम आणखी वाढलेला आहे, काय अधिक अपडेट्स? नक्कीच करून आपण पाहिलं तर 12 डिसेंबर रोजी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खरं तर मुंबई हायकोर्टानं जो आहे तो दिलासा दिला होता, परंतु सीबीआयचं म्हणणं होतं की आमच्याकडे काही पुरावे आहेत आणि अनिल देशमुख हे दोषी आहेत, त्याच्यासाठी आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायचं आहे। त्या दृष्टीने जे आहे ते मुंबई हायकोर्टानं जे आहे ते त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये जायला सांगितलं होतं आणि त्याच्यासाठी 10 दिवसांचा कालावधी दिला होता, परंतु 10 दिवसांचा कालावधी जो आहे तो उद्या संपणार होता आणि त्या दृष्टीने सीबीआय जी आहे ती मुंबई हायकोर्टामध्ये पुन्हा आली होती की सुप्रीम कोर्ट जे आहे ते क्रिसमस वॅकेशन असेल किंवा नवीन वर्षाच्या सुट्ट्यांच्यामुळे जे आहे ते बंद आहे, त्याच्यामुळे आम्हाला हा दिवस जो आहे कालावधी जो आहे तो कालावधी वाढवून देण्यात यावा अशी विनंती जी आहे ते मुंबई हायकोर्टामध्ये सीबीआयकडून करण्यात आली होती आणि ही विनंती जी आहे ती त्यांनी मान्य केलेली आहे। आणि एकंदरीत आज जर पाहिलं तर उद्या अनिल देशमुख खरं तर बाहेर येणार होते, परंतु अनिल देशमुखांचा जेलमधील कालावधी जो आहे तो वाढवलेला आहे आणि आता 27 तारखेपर्यंत सीबीआय सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकते असं जी माहिती जी आहे ते मुंबई हायकोर्टानं दिलेली आहे। त्याच्यामुळे अनिल देशमुख जे आहे ते उद्या बाहेर येण्याऐवजी 27 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये हेरिंग होईल आणि हेरिंगच्या माध्यमातून काय पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। आतापर्यंत आपण जर सीबीआयच्या वकिलांचं म्हणणं जर पाहिलं तर सीबीआयच्या वकिलांचं म्हणणं होतं की क्रिसमसची सुट्टी आहे आणि नवीन वर्षाची सुप्रीम कोर्टाला सुट्टी आहे, त्याच्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो आहे परंतु त्याची सुनावणी जी आहे ती सुनावणी सुरू झालेली नाही, त्याच्यामुळे हा कालावधी जो आहे तो आम्हाला वाढवून देण्यात यावा अशी विनंती त्यांनी केली होती आणि ती विनंती आता त्यांनी मान्य केली आहे, त्याच्यामुळे अनिल देशमुख यांचा मुक्काम जो आहे तो वाढलेला आहे। अगदी निवृत्ती, धन्यवाद आपण दिलेल्या या